हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स। आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत। तर बघा, आम्ही हे मुळे आणले आहेत, महाबळेश्वरला गेलो होतो ना तिकडून। तर हे लाल रंगाचे आहेत, खूप छान लागतात। लाल मुळा आहे, त्याला मी आता असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला आपल्याला आता किसून घ्यायचं आहे। बघू शकता, ही मुळ्याची पानं पण आहेत, ही पण आपण घेणार आहोत। आता ह्याला मी स्वच्छ असं पाण्यामध्ये भिजत टाकणार आहे, दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे। बघू शकता आपण, तेल आपलं छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी प्रथम मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली तडतडू द्या, अशी छान फुटायला हवी आहे मोहरी। पाहू शकता मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत। बघू शकता आपला कांदा पण छान परतला गेलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मुळ्याची जी पानं होती ती टाकूया। छान परतून घ्या तिला सुद्धा। त्यानंतर आपण हा जो मुळा आहे ना तो टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आता बघा पाणी आलेलं आहे, ते सगळं असं छान असं पिळून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये टाकूया। सर्व पाणी जे आहे जेवढं जमेल तेवढं काढून घ्या। खूप छान लागते ही भाजी मुळ्याची। मी हळद नाही ऍड करत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद टाकू शकता, पण मी अशी सिंपलच म्हणजे प्लेनच आवडते आम्हाला। बघू शकता आपण हे जे आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। किती छान दिसत आहे बघा भाजी, कलरफुल एकदम। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो जो आहे तो ऍड करूया। हे सगळं छान असं परतून घ्या। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर पण सगळं छान असं मिक्स करून घ्या। ह्याच्यात मध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच ऍड करायचं नाही, तेलामध्येच ही भाजी बनवायची आहे। तर कमी गॅसवर आता मी झाकण लावून ठेवून देणार आहे। पाहू शकता फ्रेंड्स, आपली जी भाजी आहे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। टोमॅटो पण छान असं शिजलाय बघा। तर हे सगळं जे आहे छान असं मोठा गॅस करून मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। शेवटी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत, ती पण छान अशी मिक्स करून घ्या। भाजीला बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे। खूप टेस्टी लागते ही भाजी, नक्कीच करून बघा तुम्ही। पाहू शकता फ्रेंड्स, आपली मुळ्याची भाजी जी आहे रेडी झालेली आहे। आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा।
चॅनल वर नवीन असाल तर ग्रेस सनशाइन ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक यू. Bye.